जनता आणि पोलीस यांच्यात बंधुभाव व समन्वय असावा आणि महिलांना पोलीस स्टेशनमध्ये असुरक्षिततेची भावना होऊ नये यासाठी रेझिंग डेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांनी केले. त्यानिमित्तानं हा आपण आजचा शेवटचा दिवस आणि हळदी कुंकू समारंभ ठेवण्याचा उद्देश असा की महिला शक्यतो पोलीस स्टेशनला येण्यासाठी घाबरतात किंवा त्यांना असुरक्षित वाटतं की पोलीस स्टेशनला कशाला जावं. ती एक दरी जी आहे किंवा असुरक्षिततेची भावना आहे ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हळदी कुंकूचं एक निमित्त ठेवून महिलांना पोलीस स्टेशन कसं असतं किंवा पोलीस स्टेशनमध्येही महिला कर्मचारी असतात आणि तिथे असुरक्षित असे कुठलंही वातावरण नसतं, एक निर्भय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. रेझिंग डे निमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सौ एन शांती राधाकृष्णन, सौ शिंदे, सौ सिंग आदी उपस्थित होते. यावेळी महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे कराटे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शेतकऱ्यांच्या निमित्त आपण महिला सोडवण्याचा असे बरेच प्रयत्न करत असतो, ते ती करून बघतीय. आपण काय करू शकतो बघा, हे सगळे प्रयत्न आपणही करून पाहतो. तिची सुटका कशी करून घेते ते पहा. हे आपणही करू शकतो, फक्त टॅक्टफुली करणं गरजेचं आहे. हनवटीला धरून ती माग रेडतीये, त्याला आपोआप त्याच्या गळ्याचा हातही लूज पडतोय. तिनं पाय त्याच्या पायात अडकवलाय आणि त्याला पोलीस स्टेशनमधील हत्यारे म्हणजेच बंदूक त्याचे विविध प्रकार प्रत्यक्ष दाखवून श्री तारे यांनी माहिती दिली. एसएलआरएस सेफ लोडिंग रायफल ही याची मॅग्झिन येते, याच्यामध्ये 20 राऊंड आहेत. मॅग्झिन कॅपॅसिटी एसएलआर की 20 राऊंड आहे. कोणतं नाव आहे? मशीन कार्बाइन 9mm एसएफ. हा जो याचा कॉम्पोनेंट आहे या पद्धतीने याला लोड केलं जातं आणि ही मॅग्झिन येते, त्या मॅग्झिन मध्ये 34 राऊंड येतात. पब्लिक मध्ये अशा प्रकारचं सुद्धा वेपन जर आपल्याला दिसण्यात आलं तर आपण लगेच पोलीस स्टेशनला त्याची खबर द्यायची आहे. इंडियन आर्म सिस्टम हे वेपन आपण हिंदुस्थान मध्ये बनवलेलं आहे, इंडियन मेडचं वेपन आहे. याचे फायबर मॅग्झिन येते, जेणेकरून आपण दुश्मनकडे मुकाबला करत असतेवेळी आपल्या जर ह्या हे ऑटोमॅटिक ब्रशने जर आपल्याला फायर करायचं असेल तर ह्याचा जो फायर सिलेक्टिंग लेव्हर याला एक येतो, तर ते फायर सिलेक्टिंग लेव्हरचं पोझिशन एबी वरती केल्यानंतर ह्या मॅग्झिन मध्ये जेवढे राऊंड आहेत तर आपण डोळ्याची पापणी बंद करून उघडेपर्यंत ह्या मॅग्झिन मधले राऊंड संपलेले असतात. 12 बोर पंप ऍक्शन गन आणि एक राऊंड चेंबर मध्ये, तर ह्या वेपनने आपण कमीत कमी 25 मीटर पर्यंत फायर करू शकतो, दुश्मनला मारू शकतो. ह्या जो गॅरेज मधून जो राऊंड निघतो, कमीत कमी 100-200 चा जर मॉप असेल तर त्या मॉपला आपण ह्या
रायफल मधून जर आपण एक राऊंड फायर केला तर कमीत कमी 100 एक माणसांना आपण जखमी करू शकतो, 15 मीटर पर्यंत दुश्मनाला मारू शकतो, असे छोटे वेपन आहे. लोकांना सिव्हिल लोकांमध्ये जर आपल्याला वेपन अशा पद्धतीने. पोलीस दलातील डॉग स्क्वॉड कार्य कसे चालते याबद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. दुसरी ऍक्शन आहे स्लीप झोपणे. रोल ऍक्शन आहे, याच्यामध्ये गोरंट्या मारतो. अप आणि स्टे म्हणजे एका ठिकाणावर थांबणे. हे बघा सलूट मारलेलं आहे प्रत्येकाने, काळजी स्वागत करा. फक्त डॉग हँडलर्सच तो ऐकतो. डॉबरमन जातीचा हा डॉग असून हा फुली ट्रेन्ड डॉग आहे. प्रयत्न करा, तुम्ही अजून भरण्याचा प्रयत्न करा, अजून कोणी इंटरेस्टेड असून बघा तुम्ही प्रयत्न करू. बघा तो नाकारतोय, त्याच्या डॉगच्या हँडलरने त्याला ऑर्डर दिलेली आहे, स्टे म्हणून दिलेली आहे, त्यामुळे तो अजिबात कोणाकडे बघत नाही. डॉग फूड रेफ्यूज हटवून हा श्वान अजिबात फूड कुणाला दिलेलं तरी खाणार नाही. आता त्याचे हँडलर सांगतील. ऍक्च्युली हा डॉग आहे आपला क्रिमिनल ट्रॅकिंग साठी आपण युज करतो, आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण मला 2-3 गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत, घरपुढे डिटेक्ट केलेले आहेत. या कार्यक्रमाला नगरसेविका शिल्पा सुर्वे, रशिदा गोदड, रामेश्वरी धुळप, राजश्री शिवलकर, पूर्वा सुर्वे, माजी नगरसेविका प्रीती सुर्वे, तसेच प्राध्यापिका, मुख्याध्यापिका, विविध सामाजिक संस्थांच्या प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहर पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थित केले याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. पहिल्या दिवशी सुरुवात करण्यात आलेल्या रायझिंग डेचा शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.